गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून बी फार सेकंड इयर ऑर्गॅनिक केमिस्ट्री थर्ड युनिट 5 रिएक्शन ऑफ सिंथेटिक इम्पॉर्टन्स या युनिट मध्ये पहिला व्हिडिओ बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बर्च रिडक्शन, क्लेमन्सन्स रिडक्शन, त्याच्यानंतर उल्फ क्रिश्नर रिडक्शन अशा वेगवेगळ्या रिएक्शन बघितल्यानंतर त्याच्या पुढली रिएक्शन आहे ओपनर ऑक्सिडेशन. नेक्स्ट रिएक्शन आहे ओपनर ऑक्सिडेशन. मी अगोदर रिएक्शन लिहितो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ अल्युमिनियम टर्सरी ब्यूटॉक्साइड. दिस इज अ रिवर्स रिएक्शन. When a secondary alcohol on oxidation with aluminium tertiary butoxide to give corresponding ketones. Is known as opener oxidation reaction. This is a reversible reaction. अजून एकदा सांगतो स्टेटमेंट ऐका. When a secondary alcohol on oxidation with aluminium tertiary butoxide, ketones are formed. The reaction is known as opener oxidation reaction. या रिएक्शन ला अजून एक नाव आहे. इट इज द रिवर्स रिएक्शन ऑफ मेरविन पोंडर वर्ली रिडक्शन. मेरविन पोंडर वर्ली रिडक्शन असं सुद्धा म्हणतात त्याला. तर ही रिएक्शन व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट रिएक्शन आहे डेक्किन रिएक्शन. या डेक्किन रिएक्शनची मी अगोदर रिएक्शन लिहितो आणि मग तुमच्या लक्षात येईल. दिस इज ऑर्थोहायड्रॉक्सी बेंजाल्डिहाइड. ऑर्थोहायड्रॉक्सी बेंजाल्डिहाइड टू गिव कैटेचॉन.
किया है डेक्किन रिएक्शन ची रिएक्शन काय आहे बघा द रिएक्शन इन विच द रिएक्शन इन विच द रिप्लेसमेंट ऑफ aldehyde group of replacement of aldehyde group of orthohydroxybenzaldehyde to hydroxy group is known as Deakin reaction. Kunala manaycha Deakin reaction? The reaction in which replacement of kunacha replacement aldehyde group of orthohydroxybenzaldehyde to hydroxy group is known as a Deakin reaction. Sangaycha sadhya bhashet manje orthohydroxybenzaldehyde madla benzaldehyde functional group la हाइड्रॉक्सी फंक्शनल ग्रुप करायचा म्हणजे त्याला म्हणायचं डेकिन रिएक्शन. ही झाली तुमची जनरल रिएक्शन. मेकॅनिझम सांगतो रिएक्शनचा काळजीपूर्वक बघा, कारण मेकॅनिझम कळालं की रिएक्शन कळायला असेल. हे तुमचा ऑर्थोहायड्रॉक्सी बेंजाल्डिहाइड. हे जे H2O2 आहे ना, हायड्रोजन पेरॉक्साइड, ह्याच्या मधला फक्त H बाजूला काढा. कोण उरला? OOH हा मायनस आहे, कारण एच निघून गेला, प्लस उरलेला ग्रुप हा मायनस. हा हे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि हा पूर्ण ग्रुप इथं अटॅक करतो. कार्बन आणि ऑक्सिजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट मुळे कार्बन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन हा निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून या पॉझिटिव्ह कार्बनवर हा तुमचा ग्रुप अटॅक करतो. हे मायनस, हे एच, हे ओ, ओ एच, हे खाल्ला ग्रुप तशाच. आता ही नेक्स्ट स्टेप बघा, नेक्स्ट स्टेप मध्ये काय काय होणार आहे? रिमूव्हल ऑफ ओ एच ग्रुप, दिस बॉन्ड ब्रेक अँड शिफ्ट टुवर्ड्स ऑक्सिजन and this negative is converted into double bond. काय काय बोलले नीट बघा. रिमूव्हल ऑफ OH ग्रुप, बरोबर. मग हा OH गेल्यानंतर हा इथला कार्बन या बेंझिन आणि कार्बन मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि ऑक्सिजन सोबत अटॅच होतो. आता बघा की OH कसा जाणार आहे मायनस, तर ऑक्सिजन कसा प्लस. ऑक्सिजन प्लस आहे तर बेंझिनचा कार्बन मायनस, कार्बन प्लस आणि एवढे मायनस प्लस डबल. मग का तयार होईल बघायचं. आता बघा मी कसं लिहिलं, हे ओ एच आहे सिटीज, ह्याच्यात काही चेंज नाही. इथं हे ओ, बरोबर आहे. पुन्हा हे सी, हे डबल बॉन्ड ओ जशाच तसं, कारण हे निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह झाले. कसं काय पॉझिटिव्ह झालं? बघा हे जे बॉन्ड ब्रेक झालं ना, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डबल बॉन्ड मध्ये आहे आणि हे निगेटिव्ह आणि हे ओ पॉझिटिव्ह, इथं बॉन्ड तयार झाला ओ एच मायनस. पुढं हे जे बाहेर
हा OH minus आयन का करतो, हा ग्रुप अट्रैक्ट करतो, कोणता C डबल बॉन्ड OH, आणि तो ग्रुप आणि हे OH minus आयन बाहेर पडून फॉर्मिक असर बाहेर पडतो, आता तो बाहेर गेल्यानंतर काय असेल हाइड्राजोइक असिड
in presence of sulfuric acid, isocyanate is formed, which on further reacted with water, primary amine is formed. दोन स्टेप मध्ये रिएक्शन आहे. स्टेप 1, कार्बोक्सिलिक एसिड इज कन्वर्टेड इनटू आइसोसाइनेट. स्टेप 2, आइसोसाइनेट इज रिएक्टेड विथ वॉटर टू फॉर्म प्राइमरी अमाइन. असं आपल्याला दोन स्टेप मध्ये मेकॅनिझम बघायचं. एकदा अजून एकदा सांगतो स्टेटमेंट ऐका. When carboxylic acid is reacted with hydrazoic acid in presence of sulfuric acid, isocyanate is formed, which on further reacted with water, primary amine is formed. बघा लिहून घ्या रिएक्शन. मेकॅनिझम मध्ये स्टेप 1 बघा. तुमच्या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये H+ आहे. ऍसिड आहे का हा बॉन्ड ब्रेक होतो. कार्बन पॉझिटिव्ह ऑक्सिजन निगेटिव्ह त्याच्यामुळे हे एच प्लस कोणाकडे जाईल ऑक्सिजन. बरोबर. आता ह्या हायड्राझोइक ऍसिड मध्ये मी लिहितो अजून एकदा बघा. सी डबल बॉन्ड ब्रेक झाला, कार्बन पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन निगेटिव्ह म्हणून हा एच प्लस ऑक्सिजन कडे जातो. हा कार्बन पॉझिटिव्ह ह्या हायड्राझोइक ऍसिडचं लेविस स्ट्रक्चर दिलंय. कोण हायड्राझोइक ऍसिड? HN3, HNN3 त्याला मी लिहिले तशा पद्धतीने. या HN3 मध्ये हा एन मायनस आणि हा कार्बन प्लस मध्ये बॉन्ड तयार होतो. बरोबर. बॉन्ड तयार झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय होत आहे? हा एच बाहेर पडतो. जो अटॅच झालेला होता तो लगेच बाहेर पडतो. एच इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ एच प्लस आयन. ऑक्सिजन इज मायनस ओ एच. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होत आहे? हा ओ एच बाहेर पडतो. हा एच बाहेर पडतो. हे ओ एच आणि एच मिळून वॉटर बाहेर पडतात आणि हा नायट्रोजन N2 गॅस मिळून बाहेर पडतो. तर काय आहे बघा प्रश्न तुमच्याकडे. RCO- H2. ओ एच इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ OH minus, carbon is plus. H is removed in the form of H plus, nitrogen is minus, and the N2 gas. आता बघा. हा R इकडे शिफ्ट होतो. This negative is converted into double bond and this negative is converted into double bond. We get काय सांगा की R हे यन इथून चालू करतो बघा मी. आर यन डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ.
बघा हे स्टेप 1 च मेकॅनिझम असं लिहिलं पाहिजे की एकदम सुंदर दिसलं पाहिजे बघणार आहे सी डबल बॉन्ड ओ चा बॉन्ड ब्रेक करा कार्बन पॉझिटिव्ह ऑक्सिजन निगेटिव्ह म्हणून हा H+ आहे हा ऑक्सिजन होता हायड्रोजन एक असेल मधला एक N- आहे एक N+ आहे आणि एक न्यूट्रल आहे कोणता N त्या कार्बनला अटॅच करेल माइनस वाला कारण माइनस प्लस वन अट्रैक्शन म्हणून इथला बॉन्ड तयार झाला हे तुम्ही अटॅक केलेले H बाहेर पडला H इज रिमूव्हिंग द फॉर्म ऑफ H+ हा माइनस हा OH हा H वाटर बनून गेला हा N2 नायट्रोजन गॅस बनून गेला आता मी आयन कसं दिलं बघा कसं लक्षात ठेवायचं आहे OH इज रिमूव्हिंग द फॉर्म ऑफ OH- नाही कार्बन इज प्लस हा तरी N2 गेला H इज रिमूव्हिंग द फॉर्म ऑफ H+ हा नायट्रोजन माइनस मग हा R इथं शिफ्ट होतो हा माइनस प्लस डबल बॉन्ड हे माइनस प्लस डबल बॉन्ड तर का तयार झालं तुमचं आयसोसायनेट स्टेप 1 मधला आयसोसायनेट तयार झाला आता एकदा लिहून घ्या व्यवस्थित मग स्टेप 2 नंतर सांग स्टेप 2 काय आहे आयसोसायनेट बरोबर वॉटरची रिएक्शन करायची आहे कोणाची वॉटरची वॉटर मधला अगोदर OH- आयन घ्या कोणता OH- आयन हा जर C डबल बॉन्ड O ब्रेक झाला एक बॉन्ड तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सेप्ट नुसार कार्बन पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन निगेटिव्ह तर हा OH- आयन कुठे अटॅक करेल हा OH- आयन आपल्या कार्बनवर अटॅक का बरं कारण हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कार्बन पॉझिटिव्ह आहे OH निगेटिव्ह आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह असल्यामुळे OH ला अटॅच आहे बरोबर बघा हे ब्रेक झालेला बॉन्ड पुन्हा तयार होणार असेल आणि हा डबल बॉन्ड पुन्हा ब्रेक होणार हा डबल बॉन्ड ब्रेक झाला की नायट्रोजन वर मायनस येणार कार्बन प्लस आणि हे मायनस डबल बॉन्ड बघा हे सिंगल बॉन्ड हे इथलं डबल बॉन्ड काय केलं बघा हा बॉन्ड ब्रेक केलं हे मायनस हे प्लस आहे मग तुम्ही म्हणता प्लस का बरं लिहिलो नाही हे प्लस आणि मायनस डबल बॉन्ड झाल्यामुळे लिहिलं आणि अशाच तशाच नेक्स्ट स्टेप मध्ये काय होत आहे हे एच बाहेर पडत आहे एक मिनिट हा सॉरी हे एच जे आहे ना हे एच इकडे शिफ्ट होत शिफ्ट टुवर्ड्स दिस नायट्रोजन दिस एच शिफ्ट टुवर्ड्स दिस नायट्रोजन का एच हा प्लस आहे मग एच हा प्लस असल्यामुळे ऑक्सिजन हा मायनस आणि इथं गेला आता काय होत आहे तर हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा पूर्ण कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आता मला सांगा हा एन आणि सी बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे एन हे निगेटिव्ह कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे एन निगेटिव्ह म्हणून कार्बन पॉझिटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह निगेटिव्ह डबल बॉन्ड म्हणून CO2 बरोबर निघून गेला आता मला सांगा तुमच्या वॉटर मध्ये तुम्ही काय घेतलं होतं फक्त OH- आहे का राहिलं शिल्लक तुमच्याकडे H+ आहे
तर हे एच प्लस आयन तुम्ही लास्ट ला अटॅक करा, प्राइमरी अमाइन तयार होते। बघा जर एकदा सांगतो, आफ्टर द ब्रेकिंग ऑफ दिस बॉन्ड कार्बन इज पॉझिटिवली चार्ज्ड एंड ऑक्सिजन इज नेगेटिवली चार्ज्ड, त्याच्यामुळे हा OH- आयन कार्बन वर अटॅक करतो। हा डबल बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे नायट्रोजन मायनस कार्बन प्लस आहे आणि मायनस प्लस कन्वर्ट टू डबल बॉन्ड होतो, ह्याच्यामध्ये हा H बाहेर पडताना प्लस होणार आणि हा इथे नायट्रोजन कडे शिफ्ट झाला, त्याच्यामुळे हे ऑक्सिजन काय आहे मायनस। हा NC बॉन्ड ब्रेक झाल्यावर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॉन्सेप्ट नुसार नायट्रोजन मायनस आणि दिस CO2 विल बी ब्रेक, मग हे कार्बन प्लस आहे मायनस डबल बॉन्ड तयार होते CO2 निघून जातो। मग तुमच्या वाटर मधला OH मायनस घेतलेला आहे, राहिले H प्लस, तो ह्या नायट्रोजन वर अटॅक करा प्राइमरी। हे आहे शिमडिक रिअरेंजमेंट जी दोन स्टेप मध्ये, स्टेप वन बघितला आपण आयसोसायनेट तयार केला आणि स्टेप टू मध्ये या आयसोसायनेट बरोबर वाटरची रिएक्शन करून प्राइमरी अमाइन तयार केला। लिहून घ्या व्यवस्थित, या युनिट मध्ये लास्ट रिअरेंजमेंट आहे बेकमन रिअरेंजमेंट, महत्त्वाची इम्पॉर्टंट रिअरेंजमेंट आहे, मोठ्या प्रश्नामध्ये पडेल। काय आहे, व्हेन ऑक्साइन इज रिएक्टेड विथ एसिड दे रीअरेंज टू गिव अमाइड इज नोन एज बेकमन रिअरेंजमेंट। काय, व्हेन ऑक्साइन इज रिएक्टेड विथ एसिड एच प्लस आयन दे रीअरेंज टू गिव अमाइड इज नोन एज बेकमन रिअरेंजमेंट। बघा रिएक्शन, ऑक्साइन इज रिएक्टेड विथ एसिड एच प्लस दे रीअरेंज टू गिव अमाइड, द रीअरेंजमेंट इज नोन एज बेकमन रीअरेंजमेंट। पण मेकॅनिझम दोन स्टेप मध्ये, एकदा बघा स्टेटमेंट, व्हेन ऑक्साइन इज रिएक्टेड विथ एसिड दे रीअरेंज टू गिव अमाइड इज नोन एज बेकमन रीअरेंजमेंट। स्टेप वन मध्ये बघा, हे तुमचा एसिड मधला जे एच प्लस आयन आहे हे ऑक्सिजन जवळ असलेल्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो, आणि हे एक्स्ट्रा व्हॅलन्स कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो आणि ते ऑक्सिजनच्या डोक्यात प्लस एक्स्ट्रा व्हॅलन्स। हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, हा आर इथं शिफ्ट होतो आणि इथं ट्रिपल बॉन्ड तयार होतो। यांच्या डोक्यात पॉझिटिव्ह साईन म्हणजे एक्स्ट्रा व्हॅलन्स। हे झालं तुमचं स्टेप वन। काय बघा,
हे तुमच्या ऍसिड मधला या चुलास या ऑक्सिजन बरोबर कोऑर्डिनेट कोवॅलेंट बॉन्ड तयार करतो, हे एक्स्ट्रा वॅलेंसीचं प्लस आहे, रिप्लेस होतो, शिफ्टिंग होतंय. नायट्रोजनची वॅलेंसी 3 आहे पण कडेने 4 बॉन्ड आहेत, पण एक्स्ट्रा वॅलेंसीचं प्लस. स्टेप 2 बघा, बॉन्ड ब्रेक होतो आणि तुमच्या वॉटर मधलं जे वॉटर मॉल बाहेर पडलेलं आहे त्याच्यामध्ये OH मायनस या कार्बनवर अटॅक करतो. डबल बॉन्ड शिल्लक राहिला, पुन्हा हा बॉन्ड ब्रेक होतो इथं प्लस साइन येत आहे, इथं मायनस येत आहे आणि तार आणि तो OH. काय होत आहे, हे H जे आहे ते इकडे शिफ्ट होत आहे, काय राहिलं बघा R C, एक मिनिट R C हे मायनस हे प्लस हे N H R हे H शिफ्ट झाल्यामुळे H प्लस आणि मायनस इथं चार्ज निघून गेला, H R झालं, H रिमूव्ह झाल्यामुळे ऑक्सिजन मायनस, हे मायनस आणि प्लस डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाले आणि तुमचा प्रोडक्ट आला R C डबल बॉन्ड O N H R, हा तुमचा अमाइड तयार झाला. बघा आपण थोडस मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो, थोडं जागा पुरली नाही. अजून एकदा बघा सेकंड स्टेप, थोडी जागा पुरली नाही, गोंधळून जाचा तिथं, म्हणून मी परत एकदा सांगतो. एक्स्ट्रा वॅलन्सी आहे, त्याच्यात एक बॉन्ड ब्रेक झाला आणि OH मायनस आहे कार्बनवर अटॅक झाला. पुन्हा हा बॉन्ड ब्रेक झाला, हे मायनस हे प्लस हे OH मधलं H प्लस शिफ्ट झालं, H गेल्यामुळे H प्लस गेला, ऑक्सिजन मायनस कार्बन प्लस NHR. आता हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऍडजेसंट आहेत म्हणून कन्व्हर्टेड इंटू डबल बॉन्ड आणि हा तुमचा अमाइड तयार झाला. ही आहे तुमची बेकमन रीअरेंजमेंट. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा जो युनिट 5 आहे ज्याच्यामधल्या सगळ्या रिॲक्शन विथ मेकॅनिझम बघितलेले ह्याच्या ॲप्लिकेशन्स तुम्ही करायचे, तुम्हाला त्याच्यासोबत मी PDF मागं पण पाठवलेला आहे मागच्या व्हिडिओसोबत, त्या PDFमध्ये सगळ्या रिॲक्शन सगळं मेकॅनिझम डिटेलमध्ये आहे. व्हिडिओ बघा. या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला एक फायदा असा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ 2-3 वेळेस कितीही वेळेस बघता येतील, ज्याच्यामुळं ती कन्सेप्ट ऐकून बघून तुम्हाला चांगली पक्की होईल. या चॅप्टरबद्दल तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, प्रत्यक्ष फोन करू शकता आणि तुमची अडचण दूर करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट 4 हिट्रोसायक्लिक कंपाऊंड बघणार आहोत.
हिड्रोसाइक्लिक कंपाउंड मध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण स्टार्ट करू। आता आपण आज इथेच थांबू। ओके, थँक्यू।